काय करा तुम्हाला बाजून आता आपली गाडी घेऊन या सरकारी गाडी फोन करा तुम्ही फक्त आजारी बिजारी असणार ना अगं तिचं काय आजारी पण असते ती काय सर तुम्ही पटत नाही दोघांना खरोखरच आजारी असेल तुम्ही अनुभव घेऊन माझा काय देत नाही दुसरा फक्त एक बाबाच्या नावाचं भस्म देतो फक्त बाकी काय देत नाही बर तिने काय होत येतो बरोबर असं मी काही पैसे वगैरे काही कोणाकडून आतापर्यंत कधी घेतले नाही असं काही नाही ड्युटीवर असतो आम्ही ड्युटीवर असतो तर ती राहते घरी एकदा आमच्या आई वडील राहतो तर सासू सासऱ्याचं काही पटत नाही त्यांचं दोघांना आणि ती कायम भांडकुदळपणा हे मग मी घरी गेलो आम्ही तिचा कार्यक्रम करतो सुरुवात तर त्यात ती आजारी भांडली पडत राहिली त्याला काय कारण असतो दवाखान्यात असेल तर शेवटी चाल नाही काही करू शकत थोडंफार आजारी बिजारीला ठीक आहे बाकीची ह्या गोष्टी नाही आजारी म्हणजे आता मग ती काय असं येड्यावनीच राहते कायम सोडून म्हणजे ती काय गणगण राहते काय माहित नाही आता ते कोणी कंटाळी दिली असं नाही ना मला नाही सांगता ना परंतु मी तर काय आतापर्यंत कोणतं चुकीचं काम म्हणजे केलंच नाही सगळ्यांना वाटतं जो खून करतो तरी तोय म्हणतो की मी खून केला नाही मी चुकीचं काम केलं नाही असं नाही.